लास्ट टाइम अपन ग्लासची वापरली होती, तर ह्या टायमिंगला तू चेंज करते काहीतरी. अच्छा हां हां बर्थडे वगैरे असेल तर आणि बारसा वगैरे असेल, एंगेजमेंट असेल तर तुम्ही ऑर्डर घेता, बरोबर ना? कमीत कमी किती माणसांची ऑर्डर असेल तर तुम्ही घेता? कमीत कमी 200 माणसांची ऑर्डर. 200 माणसांची ऑर्डर घेता सध्या. ओके, तर तुम्हाला पण कोणाला ऑर्डर करायची असेल तर काकांना नक्की संपर्क साधू शकता तुम्ही. काका, तुमचं गाव कोणतं? नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आलो आहे आज आपण शेगडी घ्यायला नवीन, म्हणजे गॅस टू आपल्या घरातला थोडा बिघडला आहे तर आता आपण नवीन घेतो, आणि जो जुनावाला आहे तो मम्मी गावी पाठवणार आहे बोलली. तर आज आलो आहे मम्मी पप्पांसोबत आणि आता आपण बघूया नॅशनल शाळेची. इथेच आपला जो भारत गॅस आहे, हा बघा भारत गॅसचा गेट आहे इथे, आणि त्याच्या बाजूलाच आपण आलो आहे बघण्यासाठी. तर या आपण आतमध्ये बघूया, मम्मी पप्पा बघताय आणि बघा आपण आतमध्ये आलो आहे. वेगवेगळ्या अशा स्टोव बघायला मिळतात बघा आपल्याला, गॅस स्टोव. नमस्कार काका, तुमचं नाव काय आहे? अच्छा, आणि जर शॉपमध्ये कोणता आपला कस्टमरला यायचा असेल तर ॲड्रेस काय आहे पहिला, म्हणजे शॉपचा? अच्छा, आणि आपल्याकडे काय काय किचनचं सर्वच भेटून जाईल म्हणजे सामान सर्व? अच्छा ओके, हां बघताय खूप काय व्हरायटीजमध्ये तुम्हाला इथे सामान वगैरे भेटून जाईल आपल्या किचनमध्ये, जे यूज करतो आपण कुकर वगैरे, पॅन, मिक्सर, ग्राइंडर. ओके, तर मग मम्मी आज तू काय बघते इथे? मी आता गॅस स्टोव बघायला आलो आहे. हां, तर आता आम्ही बघते हे गेलॉटचे आहे, त्यांच्याकडे उषाचे आहे, सूर्या फ्लेम आहे, प्रेस्टीज आहे, सनफ्लेम आहे, तर वेगवेगळ्या ब्रँडच्या आहेत तुमच्याकडे शिवाय. तर लास्ट टाइम आपण ग्लासची वापरली होती, तर ह्या टायमिंगला तू चेंज करते काहीतरी. अच्छा हां हां अच्छा ओके, माझी जी पहिली आहे ती रेड आहे, तुम्हाला माहितीच आहे, बघितलं आमचे व्हिडिओ. अच्छा, मग आता कोणती आवडली तुला याच्यातली? अच्छा, ही चांगली आहे, 35 वर्ष जुनी कंपनी आहे ही, आणि ह्याचे जे मटेरियल जे यूज केलेले आहेत, बर्नर वगैरे खूप छान आहेत, आणि खाली जी पाईप आहे ते बिड्याची आहे. ओके, हां पाईप आहेत हे बिडाचे पाईप आहेत, त्याच्यामुळे ही लॉंग लास्टिंग आहे एकदम. अच्छा, खूप वर्ष टिकण्यासाठी आहे. मला ही आता ही एक आवडली, सूर्या फ्लेमची पण छान आहे, आणि ते डबल आपल्याला जाळी दिलेली आहे हे बघा, साफसफाई करण्यासाठी वगैरे. ओके, ही आपली खराब नाही होणार, आपण काढून साफ करू शकतो, आणि ही जी आहे ही पण खूप हेवी आहे, जाळी लाईफ टाईम यूज करू शकतो, म्हणजे जोपर्यंत आपली शेगडी आहे तोपर्यंत हे टिकणार, हे चेंज करायची गरज नाही. अच्छा, हेवी क्वालिटीचे, त्याची प्राइस सांगा भाऊ. 11,695 आहे, डिस्काउंट वगैरे करून 5,800 जाईल. तर अजून जर जुनी देत आहे तर 5,200 पर्यंत पडेल, 2 वर्ष वॉरंटी. 11,195 आहे, डिस्काउंट वगैरे करून 5,800 पर्यंत जाते, जुनी देत आहे तर 5,200 पर्यंत जाईल. ते मिक्सर आहे, 1 वर्ष वॉरंटी आहे, 5,800.
या फ्रीजमध्ये हे संतुलनमध्ये आहे, ब्रँड चांगले आहेत, पण संतुलन दोन वर्ष वॉरंटी आहे त्याची, तीन बर्नरवाली आहेत, वगैरे अनब्रेकेबल आहे, त्यामध्ये प्लेटमध्ये काढता येते, जम्बो बर्नर आहे, अच्छा हां हां, जम्बो मीडियम आणि छोटा असे तीन प्रकारचे बर्नर आहेत, आणि तीन प्रकारचे बर्नर असले म्हणजे तीन बर्नरवाली आपल्याला खूप उपयोगी पडते, सकाळच्या वेळेला आपली खूप घाई असते किंवा तीन बर्नरवाली खूप युजफुल होते. ती कुठची आहे बॉक्समध्ये? स्वच्छ पडू येते, दोन बर्नरमध्ये काचेमध्ये, तुला काचेमध्ये नको ना, काचेमध्ये आहेत पण आपल्याला नको आहे ना काचेमध्ये. आता ही एक आवडली आहे मला काचेमध्ये, ही एक आवडली आहे प्रेस्टिजची, हिचं ब्रँड चांगलं आहे आणि हिचं इथे पण डबल झाली पण या छान, हे छान वाटते डबल प्लेट असेल तर साफसफाईला आपल्याला मम्मीला हीच आवडली वाटत, लाईफ टाइम वॉरंटी ऑन शॉर्ट ग्लास, ग्लासची लाईफ टाइम वॉरंटी आहे, प्रेस्टीज आहे ना ती, ग्लासची लाईफ टाइम वॉरंटी आहे, छान आहे ना. कुठची बघते सांग, ती कुठची किती बोलले, ही 1200 पर्यंत जाईल, 8500 पर्यंत जाते, तर एक्सचेंज वगैरे केली तर 7800 पर्यंत जाईल, एक प्रेस्टीज चांगले त्यामध्ये एक्सचेंज वगैरे होणार, ती डिस्काउंट वगैरे करूच. तरी बघा आता मम्मीला ही पसंत पडली आहे, कशी बोलला छान वाटते. हां मित्रांनो, फायनली शेगडी बुक केलेली आहे मम्मीने आणि झालं आहे डन सर्व, आता घेणार आहे आतमध्ये जाऊन. मम्मी गेली आतमध्ये तर शेगडी बुक केली आहे, आणि एक आज महत्त्वाची सूचना देणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, सर्वांनी ब्लॉग एंडपर्यंत बघा, आणि ती सूचना नक्की खूप चांगली म्हणजे गुड न्यूज सारखी सूचना आहे, तर बघा नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता मी शेगडी दाखवतो तुम्हाला मम्मीला कोणती आवडली आणि आम्ही कोणती शेगडी घेतली आहे. फायनली गाईज, आम्ही जी शेगडी आणली होती ही बघा, ही नवीनवाली शेगडी आहे एकदम, तर ती एक्सचेंज करून आता आम्ही नवीन घेतो आहे, कारण मम्मीला ऑटोमॅटिक शेगडींची जरा भीती वाटायला लागली आहे म्हणून. बघा ही ऑटोमॅटिकवाली आहे पण आम्ही आता नवीन घेतली, बघितली तुम्ही. तर मित्रांनो, फायनली मम्मीने शेगडी घेतली आहे ना मम्मी, आणि मग अशी जी तुम्हाला दाखवली, मी दाखवतो परत एकदा कोणती बुक केली आहे मम्मीने, पण मम्मी कशी वाटली शेगडी? सनफ्लेमची घेतली आहे, सॉरी सनफ्लेम नाही, सूर्या फ्लेमची घेतली आहे, तीन बर्नरवाली, आणि शेगडी चांगली हेवी आहे, लॉंग लास्टिंग मटेरियल आहे, तर आम्हाला ती आवडली, कारण की आता ब्लॅक ग्लास यूज करण्यापेक्षा स्टीलची वापरूया म्हटलं, कारण की आपला जो किचन टेबल आहे तो ब्लॅक कलरचा आहे म्हणून स्टीलची चॉईस, आणि चांगली मोठी फ्लेमवाली आहे, म्हणजे बाकीच्या ज्या आहेत त्यांच्याकडे त्या स्लो फ्लेमवाल्या असतात, तर मला जरा फास्ट फ्लेम पाहिजे, कारण जेवण करताना हे लोक कटकट करतात ना, लय स्लो करते, लय स्लो करते, त्याच्यामुळे म्हटलं जरा फास्ट फ्लेमवाली घेऊया म्हणून मग ती आम्ही घेतली. तर त्याची प्राईस काहीतरी 11400 काहीतरी सांगितली होती त्यांनी, पण आम्हाला स्टीलची आमची जी आहे आमच्याकडे एक्स्ट्रा एकाने दिली होती आम्हाला गिफ्ट, ती एक्सचेंज करून आम्हाला ती 6000 देत आहे, तर मग आम्ही ती घेतो. अच्छा चालेल, चला दाखवतो नवीन शेगडी आता कशी फिटिंग वगैरे करून कशी वाटते आपल्या घरी, नक्की कमेंट करून सांगा बघायला. तर गाईज बघा, मम्मीला ही शेगडी आवडली, मगाशी पण मी तुम्हाला दाखवली पण आता दाखवते परत एकदा, हीच मम्मीला आवडली आणि हीच बुक केली आहे. चांगलं आहे म्हणजे ब्रँड आहे, ब्रँडेड आहे शेगडी, आम्हाला आवडली, पूर्ण टोटल एकच स्टीलच्या पत्रामध्ये ती बनवली आहे, असं म्हणजे त्याला म्हणजे जॉईंट वगैरे नाही आहेत बघू शकता, त्याला शायनिंग पण खूप आहे, आणि हे जे आहेत त्याच्या जाळ्या एकदम हेवी आहेत, म्हणजे लाईफ टाईम जेवढे वर्ष शेगडी यूज करू शकतो तितकी वर्ष ह्या जाळ्या टिकतील असं ते सांगतायत शॉपकीपर. छान आहे, म्हणजे हा जम्बो बर्नर आहे, हा एक आहे मीडियम आणि हा छोटा, मला आवडली. आणि तुम्हाला पण काय घ्यायचं तर नक्की विजिट करा शॉपला. 11500 कितीतरी बोलले बाबा प्राईस, आमची जी होती एक शेगडी आमच्याकडे एक्स्ट्रा होती, ती एक्सचेंज करून आम्हाला मिळाली 6000 मिळाली. अच्छा, तर मित्रांनो आणलेली आपली पेटी बॉक्स पेटी बॅग असणारी अशी शेगडी,
तर मित्रांनो आणली आपली फायनली 80 पॅक असणारी शेगडी बघा. आणि आता मग मी स्टार्ट वगैरे करून बघेल म्हणजे. हा आणि हे काका दादा पण आपल्याच गावचे आहेत. बघा पॅक पीस मस्त आणली आणि दुपारी फिटिंग करणार आपल्या घरी येऊन ते. दोन वर्ष वॉरंटी येईल राईट लागला अल्युमिनियम मध्ये सगळं ब्रास आहे तर मित्रांनो फायनली पॅकअप केलेली आपली आणि आता आपण डिलेवरी घेतोय. बाकी सर्व असणार बघा स्टँड वगैरे सर्व आहे आणि दादाचा नंबर वगैरे मी सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल शॉपला तर नक्की व्हिजिट करू शकता तुम्ही. खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ॲक्सेसरीज भेटून जातील सर्व किचनच्या आणि मम्मीला पण खूप आवडली शेगडी. मित्रांनो फायनली आलो आहे आम्ही ती शेगडी वगैरे घेऊन आणि आता टाइम टू चेंज म्हणजे आता मम्मीची एकदम फेवरेट असणारी शेगडी आता चेंज होणार. ही गावी जाणार. हां आता ही गावी जाईल आणि नंतर मग तिच्या जागी आपण नवीन शेगडी आहे. ही खूप आवडती शेगडी आहे तर हिची आता मी पूजा करून मगच तिला रिटायर करणार आहे. रिटायर नाही करणार ऍक्च्युली आमच्या गावच्या घरात आम्ही नेऊन ठेवणार आहे. पण माझी खूप आवडती शेगडी आणि 14 वर्ष मला या शेगडीने साथ दिली आहे त्याच्यामुळे मला ती असं कोणाला द्यायची किंवा एक्सचेंज ऑफर मध्ये वगैरे द्यायची पण इच्छा नव्हती. म्हणून मी ती दिली पण नाही कारण माझी शेगडी अजून खूप छान आहे. तर मी तिला असंच रिटायर नाही करणार. तिची व्यवस्थित पूजा करून मगच तिला आम्ही रिटायर करणार. रिटायर म्हणजे गावी नेणार. हा आणि मग आता नवीन लावणार शेगडी लावणार. तर बघा आता मी तिची पूजा करते. या तुम्ही पण साथ दिली या शेगडीने आणि ही शेगडी माझी आवडती शेगडी आहे एकदम. तिचा आता काय बर्नरचा थोडा इश्यू झालाय ना. बर्नर थोडे स्लो पेटतात बाकी काय नाही. तर ते मी नवीन बर्नर टाकून तिला गावी नेणार आणि गावी आम्ही युज करणार. गावचं घर आमचं खूप मोठं आहे. तिकडे जागा पण भरपूर आहे. तुम्ही बघितले आमचे गणपतीचे व्हिडिओ. गावच्या घरी नेणार आहे आणि गावी वापरणार मी तिला. पण मी सध्या तरी ती कोणाला देणार नाही. आणि पप्पांना उद्यापासून आशा आहे की झटपट 5 मिनिटात जेवण भेटणार आहे. 2 मिनिटात जेवण मम्मी आणून देणार लगेच आता नवीन शेगडी लावल्यावर. उपाशी होतात की तुम्ही लोक. तर चला मग आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आपण नवीन शेगडीला अनबॉक्स करूया. हा जशी आपण नवीनची पूजा करतो तसंच आपल्याला जुन्या वस्तूने पण साथ दिलेली असते म्हणून तिची आम्ही व्यवस्थित पूजा करूनच तिला आता पॅकअप. मग तिला पॅक करणार. थँक यू शेगडी. थँक्यू शेगडी. तर मित्रांनो आता मम्मी ओपनिंग करते बघा न्यू गॅस स्टोवची. बघा वाव. आणि बघताय जी मगाशी मी तुम्हाला दाखवली तीच आता आपल्या घरी फिटिंग होणार. काका पण आलेत फिटिंग करणारे आणि आता आपण फिटिंग करून घेऊया पटकन. तर मित्रांनो फायनली फिटिंग केलेली आहे काकाने इथे शेगडी. आता हे बघा Thank you.
मित्रांनो, काकांनी हे बघा आपली घरामध्ये खूप छान अशी फिटिंग वगैरे करून दिली आहे शेगडी, आणि चालू पण केली आहे बघा. तिन्ही बर्नर काका पेटवून दाखवत आहेत. ओके, थँक्यू काका. आणि काका तुमचं नाव? जितेंद्र मसूरकर, बाबू म्हणतात मला. अच्छा, ओके. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 7 2 9 7 9 11. अच्छा, ओके. आणि जर काका तुमच्याकडे असं अजून काय काय मिळतं, म्हणजे तुम्ही अजून कसली कसली कामं करता, तर आपल्या व्हिवर्सला समजेल असं? या कामाच्या व्यतिरिक्त एक माझा छोटासा कॅटर्स आहे, होम कॅटर्स. अच्छा, ओके. त्यामधून आपण बिर्याणी, व्हेज, नॉनव्हेज. अच्छा, हा, पुलाव वगैरे जे काही जेवण असेल. हा, म्हणजे बर्थडे वगैरे असेल तर, आणि बारसा वगैरे असेल, एंगेजमेंट असेल तर तुम्ही ऑर्डर घेता, बरोबर ना? कमीत कमी किती माणसांची ऑर्डर असेल तर तुम्ही घेता? कमीत कमी 200 माणसांची ऑर्डर. 200 माणसांची ऑर्डर घेता सध्या? ओके. तर तुम्हाला पण कोणाला ऑर्डर करायची असेल तर काकांना नक्की संपर्क साधू शकता तुम्ही. काका, तुमचं गाव कोणतं? गाव मालवण आचरा. मालवण तालुका लागतो, जिल्हा मालवण तालुक्यात आचरा आमचं गाव. अच्छा, आचऱ्या गावचे आहेत बघा काका. तर नक्की काकांना कॉन्टॅक्ट करा, आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये पण काकांचा नंबर नक्की देईन. चला, थँक्यू काका. मालवणी पद्धतीचं आपण चांगल्यापैकी जेवण देतो. अच्छा, मालवणी पद्धतीचे. आणि भांडूप मध्ये तुम्ही एक्झॅक्ट कुठे राहता? भांडूप मध्ये शिवाजीनगर. अच्छा, ओके. आणि तुमचं शॉप पण आहे बरोबर ना? हे रिपेअर वगैरे पण करता शेगडी, बरोबर? शॉप आहे. अच्छा, ओके. आणि शेगडीचं कोणाला काम वगैरे करायचं असेल, सर्व्हिसिंग वगैरे करायचं असेल, सर्व टोटल करून देईल ना? अच्छा, चालेल चालेल, थँक्यू. मालवणी पद्धतीचं जेवण मिळेल. हा, कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच करा. हो, चालेल चालेल. हा, नॉर्मल पेक्षा मोठी असते ना, सर्वात मोठं. बघा मंडळी, आता मम्मी किती खुशीने नवीन शेगडीची पूजा करते आता. हा, अरे चपात्या होत नव्हत्या माझ्या, स्लो झाले होते बर्नर, मग आता खुशीनेच करणार ना पूजा. मी इथे लाटायची, इथे चपाती शेकायची, पण शेगडी चांगली येते माझी. पण आता तर आनंद होणारच ना, फिरून फिरून शोधून शोधून ही शेगडी चॉईस करून आणली आहे. बघू ना आता मी उद्यापासून लवकर उठून पहिला खायलाच बसतो. 5 वाजता उठून बनवणार, रोज 6 वाजता उठून बनवते ना, उद्यापासून 5 वाजता बघू कोण खायला बसते पहिले ते. तर बघा आता मंडळी, आता आम्ही आमच्या नवीन शेगडीची पूजा करतोय, जुन्या शेगडीची झाली करून, आता आपल्या नवीन शेगडीची पूजा करूया. खूप आनंद होतोय, 14 वर्षानंतर नवीन शेगडी लावली तर खूपच आनंद होतोय. तिची पूजा करताना खूप छान वाटते. आणि कालपासून नुसते दोघं पप्पा आम्ही चॉईस करण्यातच 2 दिवस घालवले. ब्लॅक किचन टेबलवर स्टीलची शेगडी खूप छान दिसते, म्हणून आम्ही स्टील चॉईस करून आणली या वेळेला. हा, त्यासाठीच 2 दिवस लागले. बापरे, 2 दिवस आम्ही शॉपिंग करून करून थकवलंय मला. आम्ही फिरून फिरून चांगली वस्तू शोधून आणतो, मग शोधून शोधून आणतो आम्ही, अशी पटकन कोणती वस्तू घेत नाही आम्ही, शोधून शोधून आणतो, पण वस्तू एकदम छान घेतो. आणि बघताय ब्रँडेड सूर्या फ्लेम ना? हा, सूर्या, सूर्या फ्लेम आहे बरोबर. एकदाच घ्यायची ती चांगली, 12-14 वर्ष तरी टिकली पाहिजे असा आमचा हेतू असतो. अरे शेगडी खूप, ह्याचा जो सरफेस आहे ना तो एकदम गुळगुळीत आहे नवीन असल्यामुळे, त्याच्यामुळे मला ते हात स्लिप होतं, बोट स्लिप होत आहे माझं, त्याच्यामुळे पटकन नाही जमत आहे ना. त्या शेगडीवर बघ, मी स्वस्तिक काढायला मला इतका वेळ कधीच नाही लागत, पटकन काढते मी गाडीवर पण उंबरठावर पण, पण हे एकदम नवीन असल्यामुळे आणि सरफेस खूप गुळगुळीत आहे त्याच्यामुळे. जरा बघा आता मी छान स्वस्तिक काढले, थोडा वेळ लागतो ह्याच्यावर मला स्वस्तिक काढायला, आणि एकदम स्ट्रेट पण नाही ते, कारण की हा जो सरफेस आहे तो खूप गुळगुळीत आहे, छान आहे एकदम नवीन असल्यामुळे. माझं बोट एकदम त्याच्यावरून स्लिप होत होतं, जसं जुन्या शेगडीवर पटकन काढायची मी, गाडीवर सुद्धा पटकन काढते, उंबरठ्यावर पण काढते, पण हे थोडं स्लिप होत होतं बोट, त्याच्यामुळे थोडं तिरकं आलंय. आता आपण मी करूया शेगडीची पूजा. खूप छान दिसते ना शेगडी, अशी दिसते बाबू, मस्त एकदम भारी. शोधून शोधून आणली आम्ही मार्केटमधून, खूप आवडली आम्हाला. तर आता आपण पूजा करू. बर्नरची पूजा करूया.
गप. हां करतीये, पूजा करतीये. तर उद्यापासून फास्ट जेवण भेटेल ना तुम्हाला सगळ्यांना. आता पूजा करू दे मला. पूजा केल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ बनवावं लागेल ना बाबू फर्स्ट टाइम. हां काय बनवायचं तू बनवशील ते खाऊ आम्ही. तू बनव फक्त. अगरबत्ती आणा. तर बघा मंडळी, संध्याकाळ झाली आणि मम्मी आता शेगडीचं उद्घाटन करायला आले फायनली. तर मम्मी काय बनवणार आहे आज तू आता पहिल्यांदाच? आपल्या शेगडीचं उद्घाटन करताना मी पहिली खीर बनवणार आहे, कारण की को इन्सिडेंटली आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. कालच तुळशी विवाह वगैरे झालाय आणि आता आज त्रिपुरारी पौर्णिमेचा चांगला दिवस आहे म्हणजे, आणि चांगल्या दिवशीच मला शेगडी लावायची होती. तर को इन्सिडेंटली आज चांगलाच शुभ दिवस आहे, तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आमची शेगडी फिक्स झालेली आहे. आणि असं म्हणतात की सॉरी, त्रिपुरारी पौर्णिमेला लक्ष्मी मातेची पूजा वगैरे करून संध्याकाळी तिला खिरीचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि दारात रांगोळी वगैरे काढतात, अशी प्रथा आहे. म्हणजे सगळेच काढतात असं नाही, पण काही लोकांना आवड असते तर ती करतात ते सर्व. तर ती एक प्रथा आहे. मग तसंच मी आता बाहेर रांगोळी वगैरे काढून लक्ष्मी मातेची पूजा करणार आणि तर नैवेद्याची तयारी करूया. तर नवीन शेगडी आहे, मग मी खीर बनवते आणि पहिलीच खीर बनवून आपण शेगडीचं उद्घाटन पण करूया आणि लक्ष्मी मातेला नैवेद्य पण दाखवूया. त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर. आणि खीर फक्त तुम्हाला सांगतो मम्मी आता 5 मिनिटात बनवून दाखवणार आहे. अरे ऑलरेडी मी रेडी ठेवलंय. हे दूध आहे, इथे पाणी ठेवलंय, ड्रायफ्रुट्स ठेवले, मनुका ठेवलाय आणि हे जायफळ वेलचीची पावडर पण आहे. तर सगळ्यात प्रथम आता मी पहिलं दूध तापत ठेवतो. तर फुलं ही जरा आपण बाजूला करूया. काढली होती तर सगळ्यात आधी मी दूध तापत ठेवते आपला आणि स्टार्ट करते शेगडीचं उद्घाटन करते. हा आपला आहे मिडियम बर्नर. त्याच्यानंतर या जो छोटा बर्नर आहे त्याच्यावर मी पाणी तापत ठेवते आणि आता खिरीची तयारी करते. तर इथे मी आता खीर बनवायला घेते. मी शेवयांची खीर बनवणार आहे, कारण लक्ष्मी मातेला नेहमी पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ आवडतात, पांढऱ्या रंगाची उत्पन्न आवडतात. म्हणून आता पांढऱ्या रंगाची काहीतरी गोड पदार्थ बनवायचं. तर मी ही आपली जी वर्मिसेली बॉम्बिनो ही जी शेवयांची खीर असते ती आता मी बनवून आमच्या शेगडीचं उद्घाटन करणार आहे. तर या तुम्ही पण बघा आता आम्ही खीर कशी बनवतो. फायनली मित्रांनो झाली आहे 5 मिनिटात खीर रेडी. आपली खीर रेडी झाली, आमच्या शेगडीचं उद्घाटन पण झालंय आणि त्रिपुरारी पौर्णिमा पण आम्ही सेलिब्रेट करतोय. हा तर या सर्वांनी खीर खायला. खीर रेडी झाली आमची आणि आमच्या शेगडीचं उद्घाटन पण झालंय. आणि शेगडी सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की नक्की सांगा. हा कारण आमची शेगडी आम्ही खूप छान अशी मार्केटमधून शोधून शोधून आणली आहे. 3-4 दिवस कंटिन्यू आम्ही शोधत होतो. आम्हाला थोडीशी वेगळीच युनिक अशी शेगडी हवी होती. आम्ही शोधून आणली. हिचे बटन पण वेगळे होते बघा. हा आणि आपल्या किचन मध्ये ही अट्रॅक्ट होते, शोभून दिसते, कसं वाटतंय सांगा कमेंट करून. ब्लॅक प्लॅटफॉर्म आहे, मी ऑलरेडी तुम्हाला बोलली होती. म्हणून यावेळेला मी काचेची शेगडी नाही आणली आहे, कारण ब्लॅक वर ब्लॅक सूट नाही झाली असती. म्हणून मी शेगडी आता ह्यावेळेला स्टीलची निवडली. चल आता मला खीर दे पटकन खायला, मी कधीपासून थांबलो. या सर्वांनी खीर खायला. तर मित्रांनो शेगडी वगैरे सर्व लावून झालेलं आहे आणि ब्लॉग एंड करण्याचा टाइम आलेला आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की गुड न्यूज देणार आहे. तर ती गुड न्यूज अनाउन्समेंट अशी होती की आपलं युवा प्रतिष्ठान गोविंदा पथक जे आहे, आता आम्ही जे गोविंदा पथकामधून जातो युवा प्रतिष्ठान गोविंदा पथक, तर त्यांचं ह्यावर्षी पहिल्यांदाच प्लेअर ऑक्शन आणि टुर्नामेंटसुद्धा होणार आहे.
तर जास्तीत जास्त युवा प्रतिष्ठानच्याच मुलांनी फक्त खेळू शकतात, म्हणजे जे युवा प्रतिष्ठानमध्ये ह्या वर्षी होते गोविंदा पदकात, तर त्या लोकांनी ज्यांनी अजून फॉर्म नसतील भरले तर त्यांनी लवकरात लवकर गुगल फॉर्म भरा आणि सबमिट करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. तर चला मग, हीच गुड न्यूज होती. आणि पुढच्या वर्षी, ह्या वर्षी जसं आम्ही 70 प्लेयर घेतलेले आहेत आणि 70 प्लेयरवरती ऑक्शन होणार आहे, 8 टीम्स असणार आहेत, 8 ओनर आहेत टीमचे, मग ते ऑक्शन करणार आहेत. आता येतील ते पण सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसेलच, पण सांगतोय तुम्हाला की 70 प्लेयर आहेत ह्या वर्षी, तर पुढच्या वर्षी ही संख्या अजून मोठी असायला पाहिजे. हीच आपल्या सर्वांना विनंती, आणि खूप मोठी लीग करू पुढच्या वर्षी. तर जास्तीत जास्त गोविंदा पथकातल्या बाल गोपालांनी आपल्या युवा प्रतिष्ठानला जॉईन करा आणि ह्या संधीचा लाभ उचला. आपण क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केली यावर्षी पहिल्यांदाच, गेल्या वर्षी पण केली होती, पण एवढे युवासाठी एवढे असे युवाचेच बॉईज असे नव्हते, पण वेगळे थोडे म्हणजे बाहेरच्या टीम आल्या होत्या. युवाच्या नावाने केली होती पण बाहेरच्या टीम होत्या. पण ह्या वर्षी पहिल्यांदाच फक्त युवा प्रतिष्ठानच्याच बॉईजसाठी वेगळी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, मग ती तुम्हाला यावर्षी आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला, मग ब्लॉग इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा.